रामकृष्ण हरी। भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला। याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं। या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांची। सन 2009 मध्ये केलेल्या या संकल्पाची पूर्ती 2021 मध्ये झाली। या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात। तुकोबारायांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे। त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मयच। अशाच काही तुकोबांच्या रचनांवर हरिभक्त पारायण धर्मराज महाराज हांडे यांनी केलेले हे निरूपण पाहूया। राम कृष्ण सरांच्या मनात विचार, लाखो करोडो अब्जावधी रुपये ज्या वेळेस खर्च केला जातो, अरे फॉरेन मध्ये सुंदर बंगला बनला असता ना 5-25 एकरामध्ये, केली असती ना माझ्या सारा परिवार कबीला नेला असता ना तिकडं, स्वतःसाठी जगणारी माणसं असतात, ऐका, स्वतःसाठी जगणारी माणसं असतात पण समाजासाठी जगणारी फक्त माणसं नसतात, ती असामान्य व्यक्तिमत्व असतात। त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे विठ्ठल 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 विठ्ठल। जीर्ण झालेलं देवालय त्याचा असणारा हा अत्यंतिक सुंदर या असल्या दुर्गम परिसरात हत्ती अजून खाली येत, अजून खूप व्हायचंय इथं, ते झाल्यावरती परत आपल्याला यायचंय यायचंय बरं का यायचंय दरवर्षी यायचंय इथं, दरवर्षी सत्ता करायचा आहे, काही म्हणतील आग लागली। मी फोनवरती ऐकत होतो, हॅलो अगं रेंजच गेली, हे बघ आता आली, म्हणून इथं टेकडाव थांबलोय, काय बोलायचे ते फटकन बोलून अजून मन गुतलंय तिकडं आमचं, तुमची रेंज गेलेलीच आहे, ज्यांची रेंज राहिली ना ती इथं रेंज मध्ये। विनोदाचा भाग सोडा चला, त्याहून मला आठवलं अलंकापुरातील माऊली ज्ञानराजांचं समाधी स्थळ, 350 वर्षापूर्वी एका जाळी खाली जीर्णावस्थेत पालापाचोळा पडलेला, त्याच्यावर जगद्गुरु तुकोबाराय एकादशीला दर्शनासाठी यायचे ना, तुकोबारायांनी ते देवालय पाहिलं, तिथली ती दुरावस्था पाहिली, तुकोबारायांचं अंतकरण द्रवलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, ज्या माऊलीनं जगासाठी आयुष्य झिजवलं, ज्या माऊलीनं जगासाठी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला, अरे ज्या माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, त्या माझ्या ज्ञानराजांचं माझ्या आईचं मंदिर जर ज्या जीर्णावस्थेत असेल आम्ही काय माणसं म्हणून जगावं, त्या जगद्गुरु तुकोबारायांनी ऐका, त्या जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या खर्चाने अलंकापुरातलं मंदिर त्यावेळेस बांधलेलं आहे, हे आम्हाला माहीत नाही, मलाही नव्हतं माहिती, तिथं पाटी वाचल्यावर कळलं, याच्या आधी कुणी लिहूनही ठेवलं नाही का, तुकोबारायांचं मोठेपण कळेल म्हणून इसवी सन लिहिलंय, बरं कुणी लिहिलं, आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्याच माणसाने लिहिलं नाही, इंग्रजांनी ते लिहून ठेवलं, त्यांच्या त्या रोजनिशीमध्ये असायचं, सदरील मंदिर हे जगद्गुरु तुकोबारायांनी अमुक अमुक साली स्व खर्चाने बांधलं, ते वाचल्यावरती अशी छाती भरपूरती, अरे माझ्या तुकोबाराय किती श्रीमंत होते, ज्यांनी माऊलींना सावली केली, कशासाठी बोलतो हे घडतं ना, त्याच्या मागचं एकच कारण आहे, ते अभंगाचं पहिलं चरण।
सत्य संकल्पाचा दाता दाता नारायण मागचं कारण काय? जगद्गुरु तुकोबारायणांनी सुंदर असं देवालय माऊलींचं बांधलं. राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याची सुरुवात करताना साहेब पहिलं काम पवित्र केलं. शिवाजीराजे 8 वर्षाचे, शिवनेरी सोडलेली आहे, सर्व कबिला निघालाय शिवनेरी सोडून पुण्यात. मुठा नदीच्या तीरावरती तंबू डेरे पडलेले आहेत. 8 वर्षाच्या शिवाजी राजांनी आपल्या आईला प्रश्न विचारला, आऊ साहेब आमच्या आबासाहेबांची जहागिरी पुन्हा कुठे दाखवा ना आम्हाला. लेकरांनी विचारलेला प्रश्न आहे, जिथं पुन्हा नव्हतंच ते दाखवायचं कसं लेकराला? काय घडलं होतं? अरे मुरार चक्त्यामाने गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्यावर, राख रांगोळी केली होती पुण्याची, स्मशान केलं होतं पुण्याचं, जाळून टाकले होते वाडे, मंदिरं फोडली होती. मुरार जगदेव आमचाच माणूस. 2-3 वेळा हट्ट केला, राहवलं नाही. रागाने मनगट पकडलं शिवरायांचं, चल तुला पुंड दाखवते, तुझ्या बापाची जहागिरी दाखवते. मुठा नदीच्या पहिलं तीराला पडलेले वाडे, जळलेले वाडे, सर्व इमारती दाखवल्या, हीच तुझ्या बापाची जहागिरी, हेच ते पुणे. ती दुर्दैवी अवस्था पाहून स्वराज्याची आई गुडघे टेकून डळठसा रडली. तुळजा भवानी मातेला साकड घातलं, आई दुर्दैवी आसमानी संकट देऊन ठेपलाय स्वराज्यावर, तुला धावून यावं लागेल, धावून यावं लागेल. धावगाली आई पुण्याची अवस्था पाहिली, गुडघे टेकून धाय मोकलून रडल्या नवऱ्याच्या जागिरीसाठी. 8 वर्षाचं लेकरू पावलं टाकत टाकत इकडे तिकडे पाहत चाललं होतं. काय घडलं? पूर्वेच्या दिशेला पाहिलं, दगडांचा मातीचा भला मोठा ढिगारा पडलाय, आणि त्या ढिगाऱ्याखाली शेंदूर लावलेला कुठला तरी देव शिवरायांना दिसला. डोकावून पाहिलं, पळत आले. आऊ साहेब का ओरडता शिवबा? आऊ साहेब कुठला तरी देव ढिगाऱ्याखाली गुदमरून बसलाय. आऊ साहेब जिजाऊ मासाहेब पळत आल्या, पाहिलं पूर्वेकडच्या दिशेला, शनिवारवाड्याच्या पूर्वेकडच्या दिशेला ग्राम दैवत कसबा गणपती उद्ध्वस्त केला होता मुरार जगदेवानं. मावळ्यांना बोलवलं, ढिगारा मोकळा केला, गुदमरलेला गणपती रायाने श्वास घेतला मोकळा, आणि दादोजी कोंडदेवांना आल्या दिली. दादोजी काका आम्हास राहावयास घर कधीही होईल, पण भगवान गणपती रायाचं पहिलं मंदिर बांधा, आणि स्वराज्याचा श्री गणेशच्या याच गणपती पासून करू स्वराज निर्माण केल्याची जाऊ मासाहेबांनी. का? सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ,
सरांच्या मनामध्ये पवित्र संकल्प होता आहे म्हणून हे सर्व घडतंय. टीका झाली, टीका केल्यानी टीका केल्या, टीका करणारे टिकले नाही. ते गेले. त्या अण्णा हजारेंचे शब्द मला आठवतात. आंब्याच्या ज्या झाडाला फळ नसतात ना, वांझोट म्हणतात त्याला. म्हणले त्याला कुरी दगड मारत नाही. ज्या झाडाला फळं असतात ना, पोरं त्याच झाडाला दगड मारतात. आता झाडच परिपक्व आहे म्हणल्यावर दगड मारणारी पाहिजेतच ना. आणि म्हणतात ना, निंदगाचे घर असावे शेजारी. आता गंमत आहे का गृहित धरा, पुण्याच्या शिवाजी स्टेडियमला कुस्ती आहे. हजारो समाज जमलाय आणि एकच पैलवान उतरवला त्याच्यात. आणि त्याला वाजताच म्हणला कर सुरू. त्यांनी काय माती खावी का? ना कुस्ती खेळायसाठी बापू दोनच म्हणलं लागतात ना. दोघांशिवाय प्रतिस्पर्धी पाहिजे ना. प्रतिस्पर्धेशिवाय कुस्ती होत नाही. तस पवित्र कार्य करताना प्रतिस्पर्धी असल्याशिवाय त्याला रंगत नाही. जीवनाला लक्षात घ्या. आगाऊ बोलू का? रावण नसता तर रामायणाला किंमत नसती. कंसमावा नसता श्रीकृष्ण परमात्म्याला किंमत नसती. विसोबा खेचर नसते तर माऊलींना किंमत नव्हती. अरे रामेश्वर भट्ट नसते ना, बंबाजी नसते ना, माझे तुकोबाराय जगद्गुरु झालेच नसते. आणि आपलीच माणसं आपल्याला उलटली नसती ना, तर माझा राजा छत्रपती झाला नसता हो हिंदुस्थानाचा. निंदक पाहिजे, कारण की आपलीच पाय उडत असतात, बाहेरची उडत नाहीत. एवढं विसरू नका. चला, त्यांच्यावर टीका करणं सुद्धा आपल्याला पाप लागतं. त्यांचं कर्म त्यांनी करावं, आपलं कर्म आपण करत राहावं. का? सरांच्या मनात, त्यांच्या परिवाराच्या मनात पवित्र संकल्प आहे ना. तुकोबाराय बोलतात त्याचं दातृत्व जगाच्या मालकाकडे असत. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आता इथं बद्रीनारायणाच्या सानिध्यात आलोय. त्या दाता नारायणाने सुचवलं असेल बाबा इकडं या आणि इथं टिकाव मारा. त्या खडकात टिकाव मारलाय. आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत, खडकात बांधलेला पाया कधीच डासळत नाही, तो मजबूत असतो. तसा तुमचा परमार्थिक पाया, तुमचा आध्यात्मिक पाया, तुमचा असणारा ऐश्वर्याचा पाय, सगळे पाये भक्कम आहेत. सगळे पाये भक्कम आहेत. याचं कारण पहा ना, देव देताना सुद्धा भरभरून देतो. काय होतं सांगू का? गंमत सांगतो. कधी कधी संपत्ती असते पण दातृत्व नसतं. दातृत्व संपत्ती आहे, दातृत्व नाही. काहींच्याकडे दातृत्व आहे, संपत्ती नाही. पण अशी काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याकडे संपत्ती आहे आणि दातृत्व देखील आहे. त्यामध्ये सरांचा पहिला नंबर लागतो लक्षात. मी शाळेत असताना आमचे गणिताचे सर होते, रिटायर झाले ना, त्यावेळेस त्यांना पेटी वाजवायची फार सुंदर सवय होती. सहज बोलून गेले होते बरं का. आम्ही सगळे विद्यार्थी रडलो होतो त्यावेळेस. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, अनेक स्मृती ठेवून जाती. अशी पाखरे येती. मला ते गाणं येत नाही पुढं. ते शब्द आजही हृदयात आहेत. अशी पाखरे येती स्मृती. परमार्थी बोलू का? तुका म्हणे कमरने ते सरे, तुका म्हणे ते कमरने ते सरे, म्हणे कमरने ते सरे, तुका म्हणे कमरने ते सरे. हे उत्तम जीवने कीर्ती मागे कीर्ती मागे, उत्तम जीवने कीर्ती मागे कीर्ती मागे. हे रति माई का दुख जनती, हे रति माई का दुख सगळ्यांचा. सुंदर थंडी आहे, थंडी सुंदर आहे, त्यामुळं घशाचं काम आता बिघडलं नाही. यांनी सकाळी उरडवलं म्हणून तुमचा आवाज जागेवर ठेवायचा असं चाली खालच्या स्वरात म्हणा, म्हणजे पुढचे 5-7 दिवस व्यवस्थित निघेल. मी पण तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. हा त्या वरच्या चाली गोड वाटतात, पण गोड खाल्लेलं चुकीचं असतं. साखर वाढते,
चला विनोद सोडा, मला मुद्दा हा मांडायचा होता. असो पवित्र कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. तुम्हाला प्रश्न पडले सरांच्या बाबतीत कौतुक का? आता देवाचं कौतुक नाही, ज्यांनी देव दाखवला त्यांचं कौतुक आहे. लक्षात घ्या, वाऱ्यातील चाले सज्जनाचे कौतुक कुणाचंही नसतं. का आम्हाला काहीतरी मिळणार आहे किंवा मिळलंय म्हणून कौतुक आहे? नाही ना, हे निस्वार्थ असणारं प्रेम आहे. आणि संतांच्या ठिकाणी वारकऱ्याच्या ठिकाणी प्रेमाशिवाय दुसरं काहीच नसतं ना. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. तळमळ दुःख देश दुःख देश, नाही तळमळ दुःख देश दुःख देश. मी राहीन होणीचा मी राहीन होणी जाचक त्याच्या. असं संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. पहा, आपण सगळी वारकरी मंडळी भेटलोय ना, केवढा आनंद आहे. कोरोना संपल्यानंतर सगळी जीवाभावाची माणसं भेटली. जी बिचारी गेली त्यांच्या बाबतीत खूप कृतज्ञता आहे. भेटल्यानंतर चेहऱ्यावर आनंद. महाराज किती आनंद, 1.5 वर्षांनी भेटला हो तुम्ही, किती प्रेम आहे, किती आनंद आहे. आणि मग ती पारमार्थिक चर्चा असते. ट्रेनमध्ये चर्चा, हॉटेलमध्ये चर्चा, पारमार्थिक बरं. जी करीत नाहीत ना, काही बोलत नाही. प्रेमाची चर्चा आहे. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, तिथं प्रेम आहे. जिथं प्रेम आहे ना तिथं देवाचं वास्तव्य आहे. जिथं सेवाभाव आहे ना तिथं देवाचं वास्तव्य आहे. तिथं ओतप्रोत ज्ञान आहे. मी म्हणत नाही, जेथ ज्ञानाचा कुरोठा तेथ सेवा हा दार म्हणता. स्वाधीन करी सुभटाळ गुणी. मग काय करायचंय? तणू म्हणू जिवे चरणाशी लागावे, अगरबत्ती करावे दास्य सकळ. आता ऐका स्वातीताई, तनु मनु जीवे चरणासी लागावे. आणि पुढचं प्रमाण उत्तरार्ध ओवीचा, अगर्वता करावी. गर्वता नाही, अगर्वता करावी दास्य सकळ. तुम्ही मंडळींनी ते केलंय. तुमचं ते लेकरू 21व्या शतकातलं आहे ना ताई, बरोबर ना? तिचंही ते प्रेम पाहिलं, तिचं तो काय वाढतीये ती सुंदर आहे का. आणि मी कराड सरांची नाते ती वाढेल दुसरी असती तर नाही ना. अगर्वता करावे दास्य सकळ हा कायदा तुम्हाला कळाला ना, म्हणून लक्षात ठेवा. येथे पुढे लक्षात, येथे अलंकार शोभती सकळ काय भाव बळे फळ इच्छे. देवभूमी या कार्यक्रमात आज इथेच रजा घेते. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम कृष्ण हरी. येथे अलंकार सांगत होतो शोभती सकळ. सात्विक पद्धतीनं मनात आलेले विचार ते अर्थात आज देवाची प्रतिष्ठापना करून पूर्णत्वाला आले. येथे अलंकार शोभती सकळ, याचं कारण भाव बळे फळ इच्छेचे. ते अंतकरणात असणारा सात्विक भाव सरांचा तो या ठिकाणी प्रतीत झाला. आणि अंतरीचे गुज अथवा बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा.